मधुसूदन पारधे जिल्हा सल्लागार वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण। बंधू भगिनींनो, आज आज 6 नोव्हेंबर 2021 रोजी अहमदनगर येथील जनरल हॉस्पिटल या ठिकाणी अतिदक्षता विभागाला आग लागून सुमारे 10 पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांचे त्या आगीमध्ये निधन झालेलं आहे आणि 5-6 लोक जखमी आहेत। हे सर्व प्रकार शासनाचा आणि दवाखान्याच्या प्रशासनाचा जो ढिलेपणा आहे, भ्रष्टाचारपणा आहे, त्याचं हे प्रत्यंतर आहे। या ठिकाणी अतिदक्षता विभागामध्ये अग्निशमन व्यवस्था असते, परंतु ती सुद्धा निकामी झालेली होती। तसेच नगरपालिकेची जी अग्निशमन अशी व्यवस्था होती ती सुद्धा निरर्थक झालेली होती आणि ऐन वेळेला दोन्ही यंत्रणा या ठिकाणी निष्क्रिय झालेल्या आहेत आणि या गरीब लोकांचा, गरजू लोकांचा या ठिकाणी हकनाक या शासनाच्या आणि प्रशासनाच्या दवाखान्याच्या भिल्या कारभारामुळं त्यांना प्राणाला मुकावं लागलेलं आहे आणि या अशा प्रकारे हे शासन गरिबाच्या जीवावर उठलेलं आहे। या न कारण त्या कारणाने शासन अशा प्रकारे आपली यंत्रणा राबवते की ज्या जेणेकरून हे गरीब दलित आणि दुबळे बहुजन हे यांचं कसं निधन होईल, हे कसे नष्ट होतील, हा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय असं याच्यावरून दिसतंय आणि अशा प्रकारची वार्ता करतात आम्ही अहमदनगर जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते। मी जीवन पारधे, जिल्हा सल्लागार योगेश साठे, जिल्हा महासचिव अहमदनगर शहर, जिल्हा अध्यक्ष संजय जगताप आणि उपाध्यक्ष ओरे साहेब अशा प्रकारे या ठिकाणी तात्काळ येऊन या ठिकाणी आम्ही पाहणी केली असता इथं या ठिकाणी शासनाचं एक जे गरिबाबद्दल, दवाखान्याबद्दल जे प्रशासन आहे हे अत्यंत उदासीन असल्याचं दिसून आलेलं आहे आणि आमची मागणी आहे की या प्रकारे याच्या ह्या प्रकाराची सगळी चौकशी झाली पाहिजे आणि जे मृत झाले आहेत त्यांना त्यांची योग्य भरपाई मिळाली पाहिजे, त्यांच्या वारसाला या शासनामध्ये नोकरी मिळाली पाहिजे आणि जे दोषी आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांना योग्य शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं आम्ही शासनाला आवाहन करत आहोत। आज दिनांक 6 नोव्हेंबर 2021 रोजी अहमदनगर शासकीय रुग्णालय येथे सकाळी 11:00 सुमारास आग लागल्याने 10 व्यक्ती दगावल्याची शक्यता आहे, त्याच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये 5 ते 7 जणं अति गंभीर असल्याने त्यांची प्रकृती पण स्थिरावलेली नाही अजून, अशी बातमी आत्तापर्यंत सूत्रांमार्फत कळालेली आहे। या सगळ्या घटनेचा आम्ही पाहणी केली असता वंचित बहुजन आघाडीच्या टीमने सगळ्यांनी पाहणी केली असता त्यावेळी असे निदर्शनास येते की जिल्हा रुग्णालयातील जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत, उदाहरणार्थ जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांच्या हलगर्जीपणामुळं काही दिवसांपूर्वीपासून रुग्णांचे हाल होत असताना त्यावेळी कर्मचाऱ्यांना त्यांना नोकरीवर घेतलं नाही, त्यांना तेथून त्यांना कमी करण्यात आलं होतं। या कारणामुळं मनुष्यबळाअभावी इथं ही जी काय यंत्रणा आहे इथं एसीचा स्फोट झाला असं सूत्रांमार्फत आतमधून कळतं। हे पुराव्यानिशी आम्ही कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री साहेबांना देणार आहोत, पत्राशीही देणार आहोत, जिल्हा आणि सुनील पोखरणा यांच्यावर वंचित बहुजन आघाडीमार्फत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही मागणी करणार आहोत। हे जर झालं नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन करून याचा तीव्र निषेध व्यक्त करणार आहोत।